वाराणसी तून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जिंकणं कठीणच आहे, त्यातून त्या लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवावी अशी सर्वांची इच्छा आहे असं वक्तव्य मी असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे, कारण मी दिल्लीत आहे, आम्ही राष्ट्रीय राजकारण पाहत असतो. वाराणसीतून जर प्रियंका गांधी निवडणुकीला उभ्या राहिल्या तर मोदींना वाराणसी सोडणं कठीण जाईल आणि प्रियंका गांधी जिंकतील असं मला खात्री आहे वाराणसीत. या वेळेला अमेठी, रायबरेली, वाराणसी इथे वेगळे निकाल लागतात, देशाचं राजकारण पूर्णपणे बदलतं. राहुल गांधींच्या मागे देश उभा राहील असं चित्र मी पाहतो. त्याच्यामुळे ही जी चिडचिड चालू आहे भारतीय जनता पक्षात आणि मोठ्या नेत्यांमध्ये, ती राहुल गांधीला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळेच ही चिडचिड सुरू आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.